Salute. Taralo usir hote hai woot woot. Salute. Maya tula thava hai. मैं सपन बघत होती आणि सपनामध्ये मी शेतात पळत होती जणू उडत होती नंतर उडत बस उठ आधी काय लवकर होते उठ बरं माय उठतो उठतो माय मुलांनो आपली शाळा बंद होणार आहे आपल्या शिक्षण अधिकाऱ्याकडून हुकूम आलाय आपल्या शाळेत विद्यार्थी संख्या कमी असल्यामुळे आपली शाळा बंद होत आहे शेजारी जे रामपूर आहे त्या शाळेत तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता म्हणजे हे वर्ष तुमचं पूर्ण होईल म्हणजे तिकडं तुमचा शेवटचा वर्ष पूर्ण करू शकाल चांगला अभ्यास करा छानसा अभ्यास करा चला आता उठा थोड़ा चहा करा बर काय होई प्रगतीपत्र आहे 6 महिन्याचं 71% मिळालेत 71% वा 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 छान बाबा मास्तर म्हणलेत गावातली शाळा बंद होणार आहे रामपूरच्या शाळेत जावं लागणार आहे रामपूर नको रे बाबा फक्त सकाळीच बस आहे तिथं जायला आणि माघारी कशी येशील तू येईन की चालत चालत होय आणि ते पण संध्याकाळी राजा बी चाललाय त्याचा बाबा बी त्याला पाठवले आलात त्याला 59% आहेत त्याची गोष्ट वेगळी आहे तो पोरगा आहे तो काही बी करू शकतो बाबा मला 10वी पत्र तर शिकू दे क्यो हे बघ आपल्या गावात शाळा राहिली असती तरी वेगळी गोष्ट होती पण दुसऱ्या गावात पाठिणार नाही Thank you.
झुणका बनवलाय पोरीनं. काय झालं बाबा, तुम्ही गप्प का आहे? माय सोय निघाली आहे. चांगलं पोरग आहे, मॅनेजर आहे, गिट्टीच्या मशीनवरी साडेचार एकर जमीन आहे. बाप नाही, माय आणि पोरग दोघच राहतात. सोयरिक कोणा पाई? कोणा पाई? अगं तुझ्या पाई. मला कोणा संग बी लगीन करायचं नाही. सांग की बाबाला काय तर काय बोलू लागलेत? मी काय बोलू, माझे कोण ऐकत आहे? पोरग चांगलं होय, घर आहे, उष्ण नाही, पाटानं दिलेलं, स्वतःच आहे. कुठलं आहे? राजापूर. किती हुंडा मागू लागल्यात? मी त्याला म्हणलं आपल्याकडे काय पैसा नाही, दीड एकर जमीन देतो हुंडा म्हणून, लगीन आपल्या दारी होईल. माझ्याकडे थोडे पैसे आहेत आणि गायही दिली की आपला कार्यक्रम झाला. आता मी काय करा, पोरीचं भलं व्हावं वाटतं की नाही, किती दिवस मोलमजुरी करून खायचं. शाळा संपून 6 महिने झालेत, शेतामध्ये उन्हामध्ये काम करू करू काळी पडायला लागली पोरगी. द्या काय म्हणते, अजून लहान आहे पोरगी, 15 वर्षाचीच तर आहे. अजून एखादं वरी थांबलं तर चालणार नाही वय. आणि सोयरी खातची गेली म्हणजे? गेली तर गेली, आणि गाय ऐकली तर वासाचं काय, त्याला बी ओळखणार होय. काय माय काय चालू आहे हे समज. आता तुझ्या बाबाचं बी बरोबरच आहे की नाही? आता शिक्षण बी संपलंय, किती दिवस मजुरी करणार? सोयरीक चांगली हाय, पोरगा चांगला हाय, राणीवणी ठेवील तुला, चांगलं आणशील ग तू. म्या खुश आहे इथं, आणि तस बी किती लहान आहे म्या. म्या तर तुझ्या परीस लहान होते माझं लगीन झालं तेव्हा. आणि तुला तर ऐकावंच लागेल बघ, माय पोरीच्या जन्माला आल्यावर असंच असतं, पहिले मायबापाचं ऐकायचं, नंतर नवऱ्याचं, याच्यातच आयुष्य जातं समजा. हिंग माय तुझ्या संगेट झालं म्हणून माझ्या संगट बी व्हाव असं आहे का? बरं झालं तुम्ही आले, बसमध्ये एक तिला
बाबा बाबा तुम्ही एक वेळेस थांबू शकना का? हाय सुवरी खाची गेली तर जागा चांगली आहे. पुन्हा दुसरी सुरी कवा येते कोणास ठेवू? आणि सुरी करी तरी आपल्याकडे पैसे कुठं आहे? सगळं चांगलं होईल. आणि तू अशी घोर सोडून चालली म्हणल्यावर मला बरं वाटेल काय? जेव्हा तुला तुझी लेकरं बाळ होतील ना तेव्हा तुला कळेल. समज माय आम्हाला काय? तू नीट नांदायला लागली की बस झालं. दोन्हीची भाकर आम्हाला बस झाली. मग तुम्ही ठरिलंच आहे तर माझी एक गोष्ट ऐकत्या का? काय? तुम्ही गायला ऐकून आल्या रासाला विसंगाचे का की ताटा तुटकर नका? मग मी बोलू पुढं?